नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत. या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे. इयत्ता 9वी भूगोल या विषयामध्ये आपण पाठ क्रमांक 10 प्रकरण 10वे नागरीकरण या भागाचा अभ्यास करत असताना आपण आपला जो परिसर आहे त्या परिसराची माहिती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि इथे या ठिकाणी एक छोटीशी एक संवाद आहे. तो संवाद असा आहे की आपण त्या संवादाचं वाचन करणार आहोत पहिल्यांदा, नंतर मग नागरीकरण जे आहे त्यावर बोलणार आहोत. खेडेगावातील शेतकरी, त्याचं नाव आहे तात्या आणि त्यांचा मुलगा, त्याचं नाव आहे सुरेश, यांच्या झालेला संवाद हा दिलेला आहे. तो आपण जेव्हा वाचतो आणि त्यावर आपण काही चर्चासुद्धा वर्गामध्ये करू शकतो असा आणि अशा प्रकारचे अनेक संवाद हे आपण घडून आणू शकतो. तात्या म्हणतात, सुरेश आज मी रानाकडे उशिरा येतो, तू मोहर हो. सुरेश, तात्या माझ्या मनात आज कारखान्याला जायचा विचार आहे. तात्या, का रे बाबा? सुरेश, मला असं वाटतं की मी त्या कारखान्यात नोकरी करावी. तात्या, कारखान्यात नोकरी कशापायी? सुरेश, तात्या कारखान्यात नोकरी केल्यानं मला दरमहा पगार मिळेल. जास्त वेळ काम केलं तर जादा पैसे मिळतील, पुन्हा दिवाळीला बोनसही मिळेल. तात्या, अरे मग आपल्या शेतीचं काय? सुरेश म्हणतो, नोकरी करत करत शेताची कामंही पाहणार. तात्या, ते समजं ठीक आहे र, पण तुला हे जमणार? सुरेश, तात्या मी बघेन ते सगळं. तुम्ही चिंता करू नका, आपण जरा भविष्याचा विचार करायला हवा. आपलं गाव आता जसं दिसतंय ना, त्यात भविष्यात खूप मोठे बदल होणार आहेत. तात्या, कंचे बदल म्हणतोयस तू? सुरेश, अहो तात्या तुम्ही जरा भूतकाळात जा, पुरीचं गाव आठवा. आपलं गाव किती लहान होतं, आपल्या गावाची आजची स्थिती बघा. आज आपल्या गावाजवळ कारखाना आलाय. आपली शेती गावाजवळ आहे, कारखाना सुरू झाल्यामुळे रस्त्याचा विकास होईल. दवाखाने, शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय अशा सुविधा सुरू होतील. गावात मोठमोठ्या इमारती उभ्या राहतील, बाहेरून लोक राहायला येतील, गावाचा पसारा वाढेल, गावाचा विकास होईल. आणि म्हणजे हा जो परिसर आहे, या परिसरातला हा जो एक संवाद इथे आपण पाहिलेला आहे. परंतु तात्या आणि सुरेशमधला जो संवाद झालेला आहे, हा संवाद त्यांची शेती आहे आणि तात्या अगदी जुन्या विचारांची आहेत की आपल्या शेतीचं काय होईल
आपलं गाव आता मोठं झालेलं आहे, पहिलं गाव कसं होतं, गावामध्ये काय काय आता नवीन आलेलं आहे असं सुरेश म्हणतो, कारण गावाजवळ कारखाना आला आहे, अशा प्रकारची स्थिती आज आहे. परंतु तात्याला ते काही मान्य नाही आहे, पण सुरेश म्हणतो की गावामध्ये सुधारणा होतील. कशामुळे होतील? गावात कारखाना आला आहे, रस्ते सुधारतील, शाळा होईल, महाविद्यालय होतील, दवाखाने होतील, आणि ह्या सगळ्या सुधारणा आपल्या विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत असं सुरेश तात्यांना सांगत आहे. आणि त्यातून त्यांचा तो तशा प्रकारचा संवाद इथे सुरू होता. तर खरी गोष्ट आहे की जेव्हा एखादा कारखाना येतो तेव्हा त्या कारखान्याचा विस्तार होत असतो, तेव्हा गावातली सुधारणा होत असते, रस्ते आणि इतर ज्या काही सुविधा असतात त्या होत असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्या ठिकाणी आता ते विस्तार होतो आहे, म्हणजे ते एक प्रकारचं नागरिकीकरणच असं म्हणावं लागेल. कारण त्या ठिकाणी शेती हा जरी प्रमुख व्यवसाय असला परंतु अलीकडच्या काळात वेगळे उद्योगधंदे त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे त्या गावाचं रूपसुद्धा बदललेलं आहे. शेवटी गावाचा जो काही विकास आहे त्या विकासाबरोबर अनेक व्यवसाय सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर सार्वजनिक सुविधा वगैरे ह्या सगळ्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि इतर आपण जी शहरं जर पाहिली, जसं मोठमोठी जरी शहरं पाहिली, जसं मी दाखवली की दिल्ली मुंबई अशी ही जी शहरं आहेत ही जरी पाहिली आहेत, तर यांचा विकास आपण पाहिलो आहे. ही या ठिकाणी नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. बघा इथे किती मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण तर झालेलंच आहे, पण त्यातून समस्यासुद्धा निर्माण झालेल्या आहेत. कारण अशा प्रकारचं नागरिकीकरण हे समस्याग्रस्त असतं हेही आपल्याला माहीत आहे. मग आता या नागरिकीकरणाच्या बाबत काही ठिकाणी अशा प्रकारची घरंसुद्धा आलेली आहे, निर्माण झालेली आहेत, कारण हे सगळं नागरिकीकरणाचा एक भाग आहे. म्हणजे इथे नागरिकीकरणामुळे काय काय झालं, तुम्हाला सुविधा मिळालेल्या आहेत, सुधारणा झालेल्या आहेत, गावाचा विकास झाला आहे, तुमचाही विकास झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी या नागरिकीकरणामुळे, म्हणजे एक कारखाना आल्यामुळे ह्या सगळ्या सुविधा निर्माण झालेल्या असतात. परंतु त्यातून या सुविधा निर्माण होत असताना काही वेगळा भागसुद्धा इथे येतो आहे. आता इथे आपण सुरेशच्याच बाबतीत सांगितलं की सुरेश कारखान्यात कामाला जायचा विचार का करतो, कारण काय करत असेल विचारतो, कारण त्याला तो काय म्हणतो तात्यांना की जर मी कामावर गेलो तर मला त्या ठिकाणी पगार मिळेल, पैसे मिळतील, जास्त काम केलं तर जास्त पैसे मिळतील आणि आपली सुधारणा होईल, शेतीलाही त्याची मदत होईल, अशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये आलेला आहे आणि म्हणून तो कारखान्यात कामाला जायचा विचार करतो. तात्यांना कशाची चिंता पडली आहे की तात्यांना आपल्या शेतीची चिंता पडली की जर तू कामावर गेला, सुरेश जर कामावर गेला तर मग शेतीची कामं कोण करेल, अशा प्रकारची चिंता ही तात्यांना पडलेली होती. सुरेशला गावात कोणते बदल घडतील असे वाटते? सुरेशला असं वाटतं की कारखाना आला त्याच्यामुळे रस्ते सुधारतील, त्याचबरोबर दवाखाने, महाविद्यालय, शाळा ह्या सगळ्या सुविधा निर्माण होतील आणि गावाचा विस्तार मोठा होईल, म्हणजे असंच सुरेशला वाटते. गावाच्या संदर्भात आणखी काय काय बदल घडतील असे तुम्हाला वाटते? आता ज्या ठिकाणी गाव असतं त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण होत असतात. मग पाण्याची सुविधा पहिली आली, पाण्याची मोठी टाकी गावासाठी निर्माण केली जाते आणि ते पाणी प्रत्येकाच्या घरी या पाईपलाईनद्वारे नळावाटे जात असतं. हा एक महत्त्वाचा बदल त्या ठिकाणी अपेक्षित असतो. याशिवाय दुसरं म्हणजे सांडपाणी गटारासाठी जाण्यासाठी त्या ठिकाणी गटारं बांधली जातात, गटारावर झाकणंसुद्धा केली जातात, हाही बदल अपेक्षित असतो. म्हणजे अशी हे जे महत्त्वाचे बदल. नंतर गावामध्ये दिवाबत्तीची सोय, लाईटची व्यवस्था, नंतर गावातली घरं ही चांगल्या प्रकारची इमारतीची घरं, अशा प्रकारचे बदल हे व्हावेत असं वाटतंय. मग आता इथे आणखी कामानिमित्त परगावून अनेक लोक गावात येऊन राहू लागतात. त्याबरोबर वाहतूक सुविधा, उपाहारगृह, खानावळ, किरकोळ विक्रीची दुकाने, वैद्यकीय सेवा, शाळा इत्यादी सुविधांमुळे गावाच्या मूळ रूपामध्ये बदल होत जातो. आपल्या देशाचा जर विचार केला तर शेती हा ग्रामीण भागातील एक प्रमुख व्यवसाय आहे. शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय ग्रामीण भागात
पुरापूर केले जातात, परंतु आता वेगवेगळे उद्योगधंदे ग्रामीण भागात सुरू होत आहेत। म्हणजे नुसतं शेतीवरच आता अवलंबून राहिले नाही, तर ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारचे उद्योगसुद्धा आता सुरू झालेले आहेत। गावामधील सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेमध्ये सुद्धा बदल झालेले आहेत। ग्रामपंचायतीच्या ऐवजी नगरपरिषद किंवा नगरपालिकासुद्धा त्या ठिकाणी उदयाला आलेल्या आहेत, आणि विविध प्रकारच्या मूलभूत सार्वजनिक सेवा ज्या असतात त्या नागरिकांना उपलब्ध करून देण्याचं काम या व्यवस्थेला करावं लागतं। मग कोणत्या व्यवस्था आहेत? नगरपालिका आणि नगरपरिषद आणि ग्रामपंचायत, ह्या ज्या व्यवस्था आहेत, ह्या ज्या संस्था आहेत, ह्या संस्थांना गावातल्या लोकांसाठी सेवा द्याव्या लागतात। मग त्यामध्ये पेयजल असेल, रस्ते वाहतूक, सांडपाणी व्यवस्था, रस्त्यावरील दिवे, अशा प्रकारच्या सुविधा नगरपरिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतीला देणं हे भाग पडतं। म्हणजे ह्या ज्या सार्वजनिक सेवा आहेत, ह्या सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या ह्या संस्था असतात की ज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या ऐवजी नगरपरिषद आली आणि किंवा त्या ठिकाणी नगरपालिका येत असते। आता नगरपालिका आणि नगरपरिषद यांचा कारभार हा मोठा असतो, ग्रामपंचायतीचा जो काही कारभार असतो तो लहान असतो, तो गावापुरता मर्यादित असतो, त्या ठिकाणी लोकसंख्येचं बंधन असतं। परंतु इथे मात्र, कारण ग्रामपंचायत म्हटलं की त्या ठिकाणी 500-400 लोकांची एक ग्रामपंचायत असते, परंतु त्यापेक्षा अधिक लोकसंख्या जेव्हा जाते तेव्हा त्या ठिकाणी नगर परिषद किंवा नगरपालिका उदयाला येत असते। तर अशा प्रकारे ह्या संस्थांना वेगवेगळ्या प्रकारे काम करावं लागतं आणि त्यातून त्या सुधारणा या घडत असतात। त्यांना नियोजन करावं लागतं, नगराचं करमणुकी साधनं, प्रेक्षणीय स्थळं, उद्यानं यासारखी विकासाची विकासाच्या सेवा, म्हणजे हा जो सुद्धा एक विकासाचा भाग आहे आणि ह्या सुद्धा सुविधा त्या कराव्या लागतातच। पर्यायाने गावाचं रूपांतर मग शेवटी कशामध्ये होतं? नगरात होत असतं किंवा शहरामध्ये सुद्धा होत असतं। आता शहरंही मोठमोठी असतात, आपण पाहिली नगरंसुद्धा तशी मोठीच आहेत, पण शहरंसुद्धा खूप मोठी मोठी असतात, परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी सुविधा मात्र या दिल्या पुरवल्या जातात, त्या नगरपालिकेमार्फत पुरवल्या जातात। आता शेती म्हटलं, आता परत आपण शेतीकडे जर वळलो तर शेतीला आपण म्हटलं की पूरक व्यवसाय, की शेती नुसतं शेतीला असं नाही, शेतीला काही पूरक व्यवसायसुद्धा निर्माण झालेले आहेत। त्याचं इथे बघा, मधमाशी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे, हे सुद्धा व्यवसाय आता शेतीला पूरक अशा प्रकारचे व्यवसाय ठरलेले आहेत। त्यानंतर कारखानदारीमुळे अनेक प्रकारचं सुधारणासुद्धा झालेल्या आहेत, जसं इकडे दुकानदार दाखवलेले आहेत, कारखाना दाखवलेला आहेत आणि इकडे कारखान्यात काम करणारे काही लोकसुद्धा आहेतच। म्हणजे कारखानदारीचा फायदासुद्धा आहे, त्या ठिकाणी बदल घडत असतो। हा ऊसाचा ऊसाचा कारखाना आहे, सहकारी साखर कारखाना। आता या सहकारी साखर कारखाना म्हटल्यानंतर त्या ठिकाणचा जो काही परिसर असतो हा परिसर अतिशय चांगला होतो, अगदी त्या ठिकाणच्या कामगाराचं आरोग्य हित जपलं जातं, त्यांना राहायलासुद्धा घरं दिली जातात अशा कारखान्यांमध्ये। म्हणजे त्यांची कुटुंब अगदी मोठमोठी चांगली साडीची घरं हे कारखाने बांधून ठेवतात, त्या लोकांना आपल्या कामगारांना ती राहायला घरं देत असतात। त्याचबरोबर तो कामगार वेळेवर येण्यासाठीसुद्धा काही सुविधा पुरवल्या जातात, काही गाड्या पाठवल्या जातात आणि त्यांची जी मुलं असतात त्या मुलांनासुद्धा शैक्षणिक सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात। त्याचबरोबर बाजार हा सुद्धा एक त्या ठिकाणी असतो। तर अशा रीतीने कारखानदारी म्हटली तर त्या ठिकाणचे रस्ते वगैरे ह्या सगळ्या सुधारणा होत असतात। मग आता लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी कोणकोणत्या सुविधा नागरी भागात विकसित करणे आवश्यक असते, तर असा एक प्रश्न आहे आपल्याला की लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये असते त्या प्रमाणामध्ये ज्या काही नागरी सुविधा असतात त्या विकसित करणे आवश्यक असतात। जसं पहिली समस्या असते ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची समस्या, म्हणजे जशी जशी लोकसंख्या वाढत असते तशी तशी या पिण्याच्या पाण्याची जी काही समस्या असते ती समस्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत असते। कारण जो काही मूळचा पाण्याचा स्रोत असतो तो आहे त्या लोकांच्यासाठी पुरेसा निर्माण केलेला असतो, परंतु जसजशी लोकसंख्या वाढते तसतसा तो पाण्याचा स्रोत कमी होत जातो आणि मग पर्यायाने त्या ठिकाणी ती सुविधा निर्माण करणं भाग पडतं। याशिवाय रस्ते, नंतर राहण्यासाठी घरं,
मग आता लोकसंख्या वाढली, मग घरांची संख्या घरं वाढली, मग त्या ठिकाणी सांडपाण्याच्या ज्या काही सुविधा असतात त्यासुद्धा वाढवाव्या लागतात. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या सुविधा जर निर्माण केल्या तर तो भाग विकसित होऊ शकतो. म्हणून म्हटलं की लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी कोणकोणत्या सुविधा नागरी भागात विकसित करणे आवश्यक असतं. तर पहिली गोष्ट म्हणजे पहिलं प्राधान्य पाणी पेयजल याला द्यायला लागतं. त्यानंतर त्यांच्या राहण्यासाठी घरं हा दुसरा भाग आला, आणि तिसरा भाग त्या ठिकाणी रोजंदारी म्हणजे जो काही व्यवसाय आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. कारण व्यवसाय असतील तरच लोक त्या ठिकाणी राहू शकतात, नाहीतर नुसती घरं मिळाली पण व्यवसाय नसेल मग तिथे ते लोक जाऊन काय करणार, काय खाणार, अशा प्रकारचा प्रश्न हा निर्माण होत असतो. म्हणून ह्या सगळ्या सुविधा विकसित करणं आवश्यक असतं. आता इकडे एक जनगणनेचा एक भाग दिला आहे, आणि भारतीय जनगणना कार्यालयाने 1961 साली काही निकष लावले होते. कारण जसं जे काही निकष आहेत त्यामध्ये ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषापैकी 75% पुरुष बिगर शेती व्यवसायामध्ये असतील, म्हणजे जी काही वस्ती असेल त्या वस्तीमध्ये काम करणारे जे काही पुरुष असतील त्या पुरुषांपैकी 75% पुरुष हे बिगर शेती व्यवसायामध्ये असतील, म्हणजे फक्त 25% लोकांनीच शेतीचा व्यवसाय करावं असं अपेक्षित होतं. निकष ठरवले, ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषापैकी 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात असतील अशा वस्तीस नागरी वस्ती समजावं. म्हणजे जवळ 100 पुरुषा म्हणजे 100% लोकसंख्या जर असेल त्यापैकी 75% पुरुष जे असतील त्या ठिकाणचे त्यांनी शेती व्यवसाय न करता इतर व्यवसाय करावे. आणि अशी जी वस्ती असते त्या वस्तीला नागरी वस्ती समजण्यात यावं असा मुद्दा आहे त्या ठिकाणी. वस्तीची लोकसंख्या 5000 जास्त असावी, त्याचबरोबर लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किलोमीटर म्हणजे 400, म्हणजे जी काही लोकसंख्या आहे ती प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये 400 लोकसंख्या असावी, अशा प्रकारचा एक निकष हा जनगणना कार्यालयाने 1961 घालून दिलेला होता. आता इथे काही आकडेवारी दिलेली आहे नागरी वस्तीची आणि ह्या जनगणनेचीच. 1961 नागरी लोकसंख्या वाढ 17.79, नागरी वस्तीची संख्या 2270. दोन नंबर 1971 वाढ 19.91, नागरी वस्ती संख्या 3576. तिसरं दिलं आहे 1981 23.34, 3245. इथे नागरी वस्ती संख्या कमी झालेली आहे 1981. 1991 25.72, इकडे 3605. 1991 नागरी वस्ती संख्या वाढलेली आहे. पाचवा नंबर आहे 2001, इथे 2806 आणि नागरी वस्ती संख्या 5161. हे पुन्हा एकदा बघा, पाचवा आहे तो 2001 28.06 आहे, 28.06. तर त्याचं 5161 ही नागरी वस्तीची संख्या आहे. आणि सहावा नंबर आहे 2011 37.7 नागरी वस्तीची संख्या आहे. म्हणजे एकंदरीत नागरी लोकसंख्या वाढ ही सतत वाढत गेलेली आहे आणि नागरी वस्ती संख्यासुद्धा वाढत गेली, परंतु फक्त एकाच ठिकाणी मात्र 1981 मात्र नागरी वस्तीची संख्या ही कमी झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. नागरी लोकसंख्या मात्र टक्केवारी वाढ झालेली आहे, परंतु नागरी वस्तीची संख्या मात्र त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. आता भारतातील नागरी लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. नागरिकीकरण अनेक कारणामुळे होत असतं आणि नागरीकरणाची जी काही अनेक कारणं आहेत. आता भारतीय जनगणनेचा जर आपण आलेख पाहिला ह्या इथे, तर इथे आपल्याला आपण जर पाहिलं तर 1901 ते आपल्याला 2011 हा आलेख दिसून येईल. लोकसंख्येची वाढ ही होतच गेलेली आहे, असं कोणतंच वर्ष नाही की त्या ठिकाणी लोकसंख्येची वाढ कमी झालेली आहे. परंतु फक्त मला वाटतं 1900
21 हे वर्ष आहे, इथे मात्र 1911 25.209 तर 1921 25.132 इथे मात्र कमी झालेली आपल्याला दिसून आली आहे. बाकी जो आलेख जर पाहिला तुम्ही तर हा आलेख पूर्णपणे वाढत गेलेला आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे अगदी कोटीमध्ये करोडमध्ये ही लोकसंख्या आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी 121 करोड लोकसंख्या इथे जी म्हटलं गेली तर तो 2011 भाग आहे. मग आता इथे काही प्रमुख कारणं काय आहेत त्याची, जर कारणं आपण विचारात घेतली म्हणजे औद्योगिकरण ज्याला म्हणतात त्या औद्योगिकरणाची कारणं काय. आता औद्योगिकरणाची जी काही कारणं आहेत त्या कारणांमध्ये उद्योगधंद्याच्या वाढीमुळे लोक नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे नागरिकीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 19व्या शतकादरम्यान मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड गिरणी उद्योग सुरू झाला होता. मूळची कोळ्यांची वस्ती असलेली मुंबई म्हणजे औद्योगिकरणाची कारणं काय काय सांगितली की उद्योगधंद्याच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने काय आजूबाजूच्या परिसरातील लोक त्या ठिकाणी येत असतात आणि ते नोकरीला आकर्षित होतात, त्या म्हणून त्या प्रदेशाकडे आकर्षित होतात कारण त्यांना नोकरी मिळत असते आणि नोकरी मिळाल्यामुळे त्यांना पैसा हा मिळत असतो त्या ठिकाणी. त्यानंतर ह्याच दरम्यान 19व्या शतकामध्येच मुंबई शहराची सुद्धा वाढ अशी झालेली आहे कारण मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कापडाच्या गिरण्या उद्योग हे सुरू झालेले होते आणि जे खरं म्हणजे वास्तविक आता मूळची जी मुंबईची वस्ती ही 400 लोकांची मुंबई असलेली मुंबई आहे. या ठिकाणी मूळची कोळी लोकांची जास्त वस्ती होती आणि तरीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर कापड गिरण्या सुरू झालेल्या होत्या. तर ह्या औद्योगिकरणामुळे म्हणजे एक फायदा होतो, मोठ्या प्रमाणात चांगला फायदासुद्धा होतो कारण त्या ठिकाणचं चलनवलन असतं, दळणवळण असतं हे वेळेवर आणि मोठ्या प्रमाणात सुरू होत असतं असा एक भाग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणून आपण इथे जर या प्रश्नाच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर तुम्हाला जसं काही प्रश्न आहे की नागरिकीकरण म्हणजे काय, नागरिकीकरण म्हणजे काय आणि नागरिकीकरणाची कारणं काय असतात हे हा एक प्रश्न तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर औद्योगिकरण म्हणजे काय, औद्योगिकरणाची कारणं काय हाही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायला आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत. धन्यवाद.